मुरबाड विधानसभा मतदार संघाचे आमदार किसन कथोरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून अनेक पदाधिकाऱ्यांकडून विविध उपक्रम हाती घेण्यात येत आहेत। असाच एक उपक्रम बदलापूर मध्येही राबविण्यात आला। राज्य सरकारने नागरिकांच्या हितासाठी विविध योजना अंमलात आणल्या आहेत, परंतु सर्वच योजना या तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचतातच असे नाही। याच पार्श्वभूमीवर भाजप पक्षाच्या उपनगराध्यक्ष राजश्री घोरपडे, शहर उपाध्यक्ष ऍडव्होकेट हर्षल घोरपडे व निखिल घोरपडे यांनी आमदार किसन कथोरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने उन्नती फाउंडेशनच्या माध्यमातून मोफत आभा कार्ड शिबिर, तसेच आयुष्यमान भारत हेल्थ केअर शिबिर, त्याचबरोबरीने मोफत आधार कार्ड शिबिर, तसेच नवीन आधार कार्ड नोंदणी व त्या आधार कार्ड मध्ये विविध बदल हे सर्व एकाच ठिकाणी नागरिकांसाठी उपलब्ध करून दिले होते। हे शिबिर 9 व 10 सप्टेंबर रोजी कात्रप येथे संपन्न झालं। यावेळी शेकडो नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेतली आहे उपनगराध्यक्ष राजश्री घोरपडे यांच्याकडून। मुरबाड विधानसभेचे आमदार किसन कथोरे यांच्या वाढदिवसानिमित्त आपण पाहतोय अनेक शिबिरांचं आयोजन केलं जात आहे। यातच बदलापुरात राजश्री घोरपडे यांच्या पुढाकाराने आपण पाहतोय आभा कार्ड असू द्या, तिथे अनेक ज्या काही शिबिर आहेत, योजना आहेत सरकारच्या, त्या सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचं काम सध्या सुरू आहे। आणि आपण पाहतोय की अनेक नागरिक जे आहेत ते या ठिकाणी त्या याच शिबिराचा लाभ घेताना आपल्याला पाहायला मिळतात। आपण अधिक माहिती घेऊयात कोणकोणते शिबिर खरं तर याच वाढदिवसाच्या निमित्ताने संपन्न होत आहेत, काय सांगाल या शिबिरासंदर्भात? आपल्या मुरबाड विधानसभा कार्यक्षेत्राचे आमदार कार्यसम्राट आमदार किसन कथोरेजी यांच्या वाढदिवसानिमित्त सगळीकडेच आज वेगवेगळ्या योजना घेऊन एक कार्यक्रम राबवले जातात। तसंच आम्हीही त्यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून आज आधार कार्ड योजना, तसंच समृद्धी याचं आभा कार्डचं आणि आयुष्यमान भारत असे हा कार्डचं हे कॅम्प आम्ही लावलेला आहे। नेहमीच आमच्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे कॅम्प आम्ही लावत असतो, पण आमदार साहेबांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून हा एक विशेष उपक्रम आम्ही राबवत आहोत। आणि कालपासून इथे लोकांनी या योजनेचा खूप चांगला फायदा करून घेतलेला आहे। आभा कार्डसाठी आणि आधार कार्डसाठी जवळजवळ 83 लोक काल त्याच्यावर त्यांनी लाभ घेतला। तसंच जवळजवळ 450 लोकांनी आयुष्यमान भारतचं एक करून घेतलेलं आहे, लाभ घेतलेला आहे। असा उत्स्फूर्त प्रतिसाद इथल्या लोकांचा आम्हाला लाभत आहे आणि खूप छान प्रकारे हा कॅम्प चालू आहे। तसंच उन्नती फाउंडेशनतर्फे त्यांनी आम्हाला या आभा कार्डच्यासाठी सहकार्य केलेलं आहे, त्यांनाही मी धन्यवाद देते। आणि आमची सर्व टीम नेहमीच आमच्या सगळ्या याच्यामध्ये माझे कार्यकर्ते आणि सर्वच असतात, त्यांनाही खूप खूप धन्यवाद देते। अर्थात केंद्र सरकार राज्य सरकारच्या माध्यमातून विविध योजना ज्या आहेत त्या सध्या सुरू आहेत, यामध्ये वैद्यकीय कार्ड एक म्हणून आपण पाहतोय की आभा कार्ड म्हणून आता ओळखलं जात आहे। जवळपास अनेक योजना आहेत, तुमच्यावर जे काही उपचार होतात त्याच उपचारासंबंधातील माहिती जी आहे ती एका आभा कार्डमध्ये असते। काय सांगाल कशाप्रकारे प्रतिसाद मिळाला नागरिकांचा? साधारण कालपासून आधार कार्डला 83 लोकांनी लाभ घेतला, आभा कार्डचा काल 250 झाले, आज टोटल 450 वरती झाले। आणि याची जी शासकीय फी आहे दोघांची करेक्शनची काहीतरी आधार कार्डची 50 ते 100 रुपये आहे, आभा कार्डची 50 रुपये, ती आम्ही कुठल्याही प्रकारच्या नागरिकांवर तो बोजा न टाकता तो आम्ही स्वतः भरतो आहे। का एक साहेबांचा वाढदिवस आहे, एक चांगलं कार्य आपल्याकडून घडावं असं साहेबांनी आम्हाला मार्गदर्शन पण केलेलं आहे। एक वाढदिवसानिमित्त आम्ही एक तो शिबिराचं आयोजन केलेलं आहे आणि आभा कार्ड आणि जो आयुष्मान भारत कार्ड आहे त्यातला जो फरक आहे तो आपल्या ज्या मॅडम आहेत त्या तुम्हाला 2 मिनिटात सांगतील। अर्थात आपण या ज्या काही शिबिरांचं आयोजन जे करण्यात आलेलं आहे त्या संदर्भातसुद्धा आपण अधिक माहिती घेऊयात। आणि याच ज्या फाउंडेशनच्या ज्या संस्थेच्या माध्यमातून याचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि नेमक्या या ज्या काही योजना आहेत किंवा हे जे काही कार्ड आहेत त्याचा नेमका फायदा काय आहे नागरिकांना हे समजणंसुद्धा गरजेचं आहे, त्यामुळे पाहूयात काय माहिती मिळते आपल्याला। अर्थात आपण आता माहिती जाणून घेऊयात आभा कार्ड आणि आयुष्यमान भारत योजना हे जे काही आहे या संदर्भात अधिक माहिती घेऊयात। नक्की सर्वसामान्य नागरिकांना याचा लाभ काय होतोय आणि फायदा काय आहे हे जाणून घेऊयात, काय अधिक माहिती देते या संदर्भात? नमस्कार, आम्ही उन्नती फाउंडेशनकडनं हे कॅम्प राबवत असतो आयुष्यमान भारत कार्ड आणि आभा कार्डचे। तर आभा कार्ड बेसिकली आपली हेल्थ आयडी असते ज्याच्यामध्ये आपली आरोग्याची पूर्ण माहिती असते। जर आपण हॉस्पिटल्समध्ये जातो तेव्हा आपले जे फाईल्स वगैरे असतात, रिपोर्ट्स वगैरे जे असतात ते ह्याच्यामध्ये सेव्ह केले जातात आणि हे डिजिटल माध्यम आपण
कुठे इमर्जन्सी बाहेर वगैरे असो तर त्या टाइमला आपण सर्वांकडे फाईल नसते, तर त्या टाइमला आपण हे कार्ड जर यूज केलं तर आपल्याला पटकन आपल्याला पटकन म्हणतात ना की प्रोसेस स्टार्ट होते, आपल्याला ती फाईल शोधा किंवा आणा ह्याची गरज लागत नाही. आणि त्याच्याच माध्यमातून आपलं एक आयुष्यमान भारत कार्डसुद्धा निघतो, ते क्रायटेरिया माध्यमातून असतो. जसं की लो इन्कम असतात, ज्यांचे लो इन्कम असतात त्यांना गवर्नमेंट प्रोव्हाइड करते 5 लाखपर्यंत पॉलिसी देते. लाईक तुम्ही कुठलाही उपचार कराल जे 5 लाखाच्या अंतर आतमध्ये जे पण होईल ते सगळं त्यामध्ये कॅरी होणार आणि हे दरवर्षी रिडीम होत राहणार. म्हणजे जर तुम्ही एका वर्षात 5 लाख घालवलेत संपलेत तर ते पुढच्या वर्षी परत रिन्यू होणार आणि तुम्ही त्याचा परत वापर करू शकता. आणि इन्कम किती, इन्कम म्हणजे आपले रेशन कार्डावर डिपेंड असतात. आता जसं की ऑरेंज रेशन कार्ड ज्यांचं असतं ते सर्व लो इन्कमवर बेस असतात आणि बाकीचे येल्लो वगैरे आहे. व्हाईटला थोडासा अजून गाईडलाईन्स आलेली नाही आहे, पण ऑरेंज आणि बाकीचे जे रेशन कार्डाचे कलर आहेत त्याला गाईडलाईन्स आहे की त्यांचं क्रायटेरिया आपण करू शकतो. त्या माध्यमात त्यांची नावं येतात, जनगणना जे होत असतात त्यानुसार ती नावं येतात आणि आपण त्यांनी नोंदणी पूर्ण करतो. आम्ही प्रत्येकाला कॉल करतो आणि बोलून घेतो आणि त्यांची KYC कम्प्लीट करतो आणि 15-20 दिवसात तुम्हाला ते कार्ड मिळून जातं. तर एवढंच आपण असं छानपैकी करतोय हे सगळं कॅम्प. यावेळी शिबिराचा लाभ घेतलेल्या नागरिकांनी आयोजकांचेही आभार मानले आहेत. हे जे काही कार्ड आहेत किंवा यात ज्या काही सरकारच्या योजना आहेत त्याचा नेमका काय फायदा आहे ते आपण जाणून घेतलं आहे, परंतु ज्या नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतलेला आहे त्यांचा प्रतिक्रिया आपण घेणार आहोत. कोणत्या कार्डचा लाभ घेतलाय तुम्ही? नमस्कार, मी आभा कार्ड काढण्यासाठी फॅमिलीसह तिथे आलो होतो आणि नगरसेवकाने जी विनामूल्य सेवा इथे उपलब्ध करून देते त्यापासून मी मनापासून आभार व्यक्त करत आहे. आणखी काही नागरिकांच्या प्रतिक्रिया घेऊयात, काय सांगाल कोणत्या योजनेचा लाभ घेतलाय? मी आधार कार्ड का योजना का लाभ लिया, जो हमें अपने बच्चे का वैलिडेशन कराने के लिए आया था जो हमें फ्री में किया गया है. अरे बहुत अच्छा, इनका जो शिविर लगता है हर एक बार बहुत ही अच्छा है, जो हर नागरिक के लिए फायदेमंद होता है, जो इधर उधर भटकते हैं उसके लिए बहुत ही लाभदायक चीज़ है. ये शिविर हमेशा होना चाहिए और इन लोगों का बहुत बहुत धन्यवाद है, हमारे सहयोगी लोग कर रहे हैं, सब बहुत अच्छा. प्रतिनिधि श्रद्धा ठुमरे सह प्रिया देशमुख, आपली बदलापुर. विना वित्तीय इंटरनेट सुविधा हवी आहे तेही परवडणाऱ्या दरात? अरे हा, तब्बल 14 वर्षांचा अनुभव असणारे पंकज लिदुरे आणि अमोल कोगीकर यांची स्काय इंटरनेट नेटवर्क सर्व्हिस आहे ना. ISP लायसन्स होल्डर, हाय स्पीड नेटवर्क, उत्तम आणि जलद सर्व्हिस, तसेच 6 महिने किंवा 1 वर्षासाठी पॅकेज घेत असाल तर विशेष सूटही. आतापर्यंत अगदी कमी वेळात हजारो ग्राहकांपर्यंत पोहोचलेली इंटरनेट सुविधा म्हणजे स्काय इंटरनेट नेटवर्क सर्व्हिस.